लोक किदें उलयता ते जायते उलयले नाकाते उलयले थोड्यो गजाली अभिवशनाच्या भायल्योय उलयल्यो हांव तितूर वचना सो एक दोन तीन गजाली हांव ताच्या पयलीं मुद्दामून स्पिकर सर सांगपाक सोदतां स्पिकर सर म्हाजो गांव कोटंबी हांव कोटंबी गांवानूच जल्माक आयलां देडशीं वर्सां पासून थंय म्हजें घर आसा म्हाजो जल्म फॉरेन कंट्रीन जावंक ना म्हाजो जन्म फॉरेन कंट्रीन जावंक ना गोंयानूच जाला कोटंबी गांवांत जाला बरेंच जाण गोंयकारपणाच्यो गजाली करता आनी सगळें गोंयकारपण आपल्याचेरूच घेता हांव जाती धर्माचेर केन्ना उलयना तुमी मुद्दा म्हूण पळयात स्पिकर सर हांव विशेश करून भाशा जी वापरता हांव प्रत्येकाक सांगता ह्या हावजाची सेंटिनिटी दवरपाक जाय म्हाका दिसता हे हावज हें परवोच्च आसा आमी जेन्ना उलयता दुसऱ्याक तुच्छ लेखचो न्ही बऱ्याच जाणांक संवय जाल्या आनी कांय जाणांचो फ्रस्ट्रेशन जें आसा पळय न्ही स्पिकर सर तें दिसोन येता आनी कांय जाण तें दाखयता अश्यो खुबश्यो गजाली ज्यो आसा ह्यो आमी पळयता स्पिकर सर ह्या सरकार लोकप्रियता जी आसा पळय न्ही सरकाराची वाडटा आनी सगळ्या लोकांक हें सरकार आपलेंशें दिसोंक लागलां बाबू जो परत परत सांगता पळय न्ही हें बहुजन समाजाचें सरकार हांवें आयज पर्यंत म्हणूंक नाशिल्लें हें सगळ्यांचें सरकार सगळ्या गोंयकारांचें सरकार ऑफकोर्स सगळ्या गोंयकारांचें सरकार बट कांय जाण ज्या पद्दतीन म्हणजे कांय जाणांक दिसतालें की ना हें विशिश्ट लोकूच थंय आसपाक जाय कांय जाणांच्या लोकांच्या तकलेन म्हणजे सालाजार गेले पण सालाजार शैलीची बिजां जी आसा पळय न्ही ही आजुनूय बी तांकां दवरपा खातीर म्हाका दिसता ते वावुरतात आनी ते तकलेन तेंचे आसा सालदार हांगासल्यान गेली पूण ती बियां आजुनूय वचना ती वचपाची गरज आसा डिक्टेटरशीप ट्रू ती वचोंक जाय अशें म्हाका दिसता राजकारण म्हाजो धंदो न्ही स्पिकर सर राजकारण म्हाजो धंदो न्ही आनी हाज्याय फुडें केन्ना तो आसचो ना हांव समाजकारण करपाक जाय म्हणुनूच राजकारणांत आयलां आनी परत रिपीट करतां माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांच्याच खातीर राजकारणांत आयलां आनी तांच्याच खातीर ह्या खुर्चेर आसा ह्या गोंयच्या लोकांचें भलें करपा खातीर म्हाजें भलें करपाक न्ही कांय जाणांच्या बाबतींत राजकारण हो धंदो आसत पूण म्हाजे बाबतींत न्ही स्पिकर सर हांगासर 12 मुख्यमंत्री ना एकूच मुख्यमंत्री आसा उरलेले मंत्री आसात कांय जाणांक मुख्यमंत्री जायन दिसताले म्हणून घडये कदाचीत म्हाका दिसता सरकाराची लोकप्रियता पळोवन विरोधी पक्ष नेत्याक सुद्दां दिसलें की हय बाबा डॉक्टर सीएम डॉक्टर प्रमोद सावंत बरें करता आनी गोंयचें भलें करता ताच्या खातीर आमी सुद्दां तेज्या बरोबर या म्हणून तेज्या सयत 10 जाण जे आसा पळय न्ही ते हेवटेन आयले हे दीस इज एन म्हणजे आमी म्हणटा की खरोखर ही पॉझिटीव सायन म्हाका दिसता तुका सुद्दां दिसता जाल्यार कांय हरकत ना विचार करपाक हे हांवें कित्याक सांगलें स्पिकर सर कारण कांय जाणांनी उलयता उलयतना ह्यो सगळ्यो गजाली आमी सीएचेर अभिनंदनाचो प्रस्ताव मांडलो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आनी अमित शहा हांचें अभिनंदन केलें स्पिकर सर समाजांत फूट घालपाचो प्रयत्न कांय लोक करता पण निदान म्हाका दिसता आयज पर्यंत म्हणजे गोंयांत धार्मीक तडे जे आसा पळय हे केन्ना वचूंक ना म्हणजे हिंदू मुस्लीम क्रिश्चन हाज्या मदीं केन्ना झगडी तंटो केन्ना जावंक ना आनी म्हाका दिसता हाज्याय फुडें तो जावचो न्ही हाज्या खातीर सगळ्यांनी प्रयत्न करचे ते ती सीए आसत किंवां बाकीच्या सगळ्या विशयाचेर अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो गजाली करून म्हणजे एक तर खंय तरी डिव्हिजन राजकारण करपाचें राजकारण हो वेगळो विशय ह्या विशयाचेर राजकारण करूं नाका म्हाका कोणाच्या एडवायजाची गरज ना आनी एडवायजरूय ना हांवें मुद्दामून सांगता म्हाज्या तकलेंत आनी म्हाजे सहकारी जे मंत्रीमंडळ आसा हांच्या बरोबर आनी विथ द कॅबिनेट हें सरकार चलता आनी हें सरकार गोंयच्या सामान्यांतल्या सामान्य आनी गरीब जनतेच्या खातीर उदरगतीचे प्रकल्प घेवन डॅवलॉपमेंटाची कामां घेवन फुडें वचपाची कामां जीं आसा हें सरकार करीत आसा अशें म्हाका दिसता आनी ताकाच लागून म्हणजे वेगवेगळे विशय गोंयचे सोडोवपाचो प्रस्न
वो आमी सदोदीत सगळ्यांनी मेळून केला आणि त्याका लागून सगळे विषय जे आसा वांगडाच सुटचे ना स्पीकर सर. हांव मुख्यमंत्री जाल्यार म्हाका 10 महिने पुराय जाल्या. 11 महिनो ह्या 19 फेब्रुवारीक जातलो पुराय. आनी गेली 20 वर्सां 15 वर्सां 25 वर्सांची कामां आसा. सगळीं कामां वांगडाच सोंपची ना. जशा पद्दतीन प्रत्येक जाण सांगता की सगळीं कामां आतांच सोंपोवंक जाय आसली, जशी कितें ती सगळीं फाटल्या 10 महिन्यानूच येवन आसा काय कितें. इट वील टेक टायम, ताका वेळ लागतलो. सगळीं कामां सुटावो जावपा खातीर थोडोसो वेळ लागतलो, तितको वेळ दिवपाक जाय. पण काही कामाचे बाबतीत उलयता आसतना जशी कितें ती सगळीं कामां एक तर ती आमी ओडून घेतल्या जाल्यार ती आमकांच लागून जाल्या काय कितें, अशा पद्दतीचो प्रश्न एक एकदां पडटा. बट स्पीकर सर एक सांगता, गोंयच्या सामान्य जनतेचो प्रश्न, मागीर तो हेल्थांतलो आसुनी, एड्युकेशनांतलो आसुनी, इन्फ्रास्ट्रक्चरांतलो आसुनी, सोडोवपा खातीर आमी सगळे जाण आमी मेळून प्रयत्न करता. हांव म्हणना आमी मेळून सगळे प्रयत्न करता आनी डेफिनेटली उरता त्या म्हणजे ह्या कार्यकाळांत नक्कीच मॅक्झिमम प्रश्न 100% कोणूच सोडोवंक शकना. मॅक्झिमम प्रश्न जे आसा हे सोडोवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आनी वेगवेगळ्या विशयाचेर उलयता आसतना म्हाका स्पीकर सर हांव इतकेंच सांगता, टिका सगळेच जाण करता पण एखादें बरें काम जालां पळय न्ही तरी कॉंग्रेच्युलेट करपाची गरज आसता. नाफ्ताच्या बाबतींत सगळे उलयले नलिनी, पण एकट्यानूय कोणी रिवर प्रिन्सीसची याद जाता आसतली. स्टेटीचे कितले पयशे गेले हे तुमकांय खबर आसा. हांव वचना तितूर, एक सुद्दां सिंगल पै स्टेटीचो स्पेंड करिनासतर नाफ्ता नलिनी वेसल जी आसा ही हांगासल्यान काडली, डिस्पोज केलो आनी नाफ्ताय गेलो. म्हणजे त्या नाफ्ताचे बाबतीत करता आसतना म्हाजे तो आमचो मिनिस्टर मिलिंद ह्या सगळ्यांच्या नांवांनी व्हडले शंकर ठोकले. बट ती काडल्या उपरांत ह्या हावजान एकट्यानूय म्हणूंक ना किंवा एकट्यानूय कोणी कॉंग्रेच्युलेट करूंक ना. ती गरज आशिल्ली बरें तें बरें आनी खरें तें खरें म्हणपाची. रिवर प्रिन्सीस कितल्यांक पडलेली स्टेटीक याद करात, याद ना? 20 वर्सां 19 वर्सां उरली न्ही. हय, आसूं हांव तितूर वचना. कित्याक पडली ती तुका खबर आसा, तितूर हांव वचना. ती कितल्यांक ती याद ना, अमाउंट याद ना ताका. थोडे आजूनय उरला म्हणटा भितर. त्या ती नलिनी वेसल जी आसा पळय न्ही, सिंगल 1 रुपी सुद्दां स्टेट ट्रेजरींतल्यान वचूंक ना. आमी थंयच्यान काडली. हा नो डाऊट ताजेर इन्क्वायरी आजूनय चालू आसा. शिपींग मिनिस्ट्रीन तेजेर इन्क्वायरी चालू आसा आनी तांच्यांनी रिपोर्टूय आमकां धाडटा म्हटला. वी आर वेटींग. ते आसा म्हणजे त्या खातीर हांवें एकाच खातीर म्हणलें, म्हणजे क्रिटिसायज सगळे जाण करता सगळ्या विशयाचेर. मागीर जावं ती म्हादयी, जावं ती नलिनी, आनी कितें रिवर प्रिन्सीस विचारलें न्ही आमी नलिनी आयल्या उपरांत. ती याद करप खरें म्हणजे गरजेचें आशिल्लें. हे सगळें उलयता आसतना स्पीकर सर हांव म्हणटा, राज्यपालाच्या अभिभाशणाचेर विरोधकांनी जवळपास 59 अमेंडमेंट्स दोनूय मेळून हे फावटी काँग्रेसीन वेगळे दिल्या आनी बाकीच्या उरलेल्यांनी वेगळे दिले. हरशीं जॉयंट आहा म्हणटात ते. म्हाका दिसता आमचे ढवळीकर बाब ते कोणा बरोबर गेले, वचूंक ना ते एक बरें केलें. निदान ते सीएच्या बाबतीत थंय आमच्याय बरोबर, आमच्या बरोबर आसले न्ही सीएच्या बाबतीत. ना आमच्या बरोबर ना, हांगासरूय कोणा बरोबर नाशिल्ले तुमी. सीएच्या बाबतीत ते आमच्या बरोबर आसले. एनी हांव 59 अमेंडमेंट्स जे आसा पळय न्ही हे राज्यपालाच्या अभिभाशणाक तांच्यांनी दिल्ले आसा. तितूर हांव डिटेलान वचना. परत एकदां हांव सगळें उलयल्या उपरांत कितें जर सांगपाक जाय आसत जाल्यार तेज्यो 2-3 गजाली सांगता आनी मागीर उरलेल्या विशयाचेर उलयता. ट्युरिजमाचेर उलयता आसतना वेगवेगळ्यांनी वेगवेगळ्यो गजाली सांगल्यो. बट ट्युरिजमा खातीर स्पीकर सर जें इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करपाक जाय. आमी म्हटलां की कोस्टल बेल्टांत आसत किंवां ट्युरिजम रिलेटेड वेगवेगळे प्रोजेक्ट्स. ऑफकोर्स आमचो ट्युरिजम मिनिस्टरान
he has taken the initiatives because of economical slowdown. थोडेशे टुरिजम स्लोडाऊन झाला आम्ही मान्य करता, आम्ही ना म्हणणा. इकॉनॉमिक स्लोडाऊन असल्या कारणान टुरिजम थोडेशे स्लोडाऊन असा, बट कंपेरिजन आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार करपाक जाय आशिल्ले ते ऑलमोस्ट मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चर कोस्टल बेल्टाचेर तयार केला. हांव आयज म्हज्या भाषणान उलयना, कदाचित फाल्यांच्या भाषणान वॉट इज अवर फुडल्यो पॉलिसीज कितें आनी कितें आसतल्यो ह्या विशयाचेर उलयता. म्हटल्यार आमी पळयता की सेफ्टी, सेक्युरिटी आनी गोवा मायल्स, पळयता की टॅक्सी हो इश्यू रिजॉल्व करपा खातीर आमी गोवा मायल्स आयजूय लोक एप्रिशिएट करता की लोकांक बऱ्या पद्दतीची टॅक्सी सर्विसीस जी आसा ही गोंयांत एवेलेबल जाता. लोक एप्रिशिएट करता, म्हाका मुद्दामून मेळ्ळे काय सांगता की गोवा मायल्स तुमी जे रावले ताच्या बरोबर एकदम बरें केले की बरी सर्वीस तुमच्या कडल्यान मेळटा. आनी अजुनूय बी म्हणजे टुरिस्टाची सेफ्टी सेक्युरिटी अजुनूय टायटन करपाक जाय, ताच्या खातीर आमचे पुलीस डिपार्टमेंट हें काम करता. वेगवेगळ्यो गजाली टुरिजमाच्या बाबतींत जावपाक जायो. इंटरलँड टुरिजम आसतलें, आमी म्हणटा की मॅडिकल टुरिजम आसतलें, इको टुरिजम आसतलें, हें प्रोमोट करपा खातीर आमचें सरकार जायत्यो गजाली, जायत्यो येवजण्यो ज्यो आसा हें घेतलें. स्पिकर सर, आमी पुलिसांचेर टिका सगळे जाण करता, पण पुलिसांनी बरें काम केल्या उपरांत तांकां एप्रिसिएट करपूय अत्यंत गरजेचें आसा. बिचोले पुलीस स्टेशन हें आमचें 9th बेस्ट पुलीस स्टेशन इन द कंट्री, हें कोणी तरी राज्यपालाच्या अभिभाषणांत आसा, कोणी तरी तांचें एप्रिसिएशन करपाक जाय आसलें, कॉंग्रेचुलेट करपाक जाय आसलें. इन इन्फ्रास्ट्रक्चर एन्ड इन क्रायम रेट 9वें लागलें देशांतलें, एप्रिसिएट करपाक जाय. हांव बिचोलेचें म्हाजें म्हणून म्हणना, आमच्या तालुक्यांतलें म्हणून म्हणना, बट तुमी एप्रिसिएट करपाक जाय आसलें. देशांत 9वें लागलां, हो रिपोर्ट आमी करूंक ना. देशांत जेन्ना 9वें लागता तेन्ना रियली दे आर वर्कींग, काम करता म्हणूनच लागलां. ड्रग्स ना म्हणना हांव, आसा म्हणून तर धरले वता, आसा म्हणून धरले वता. 3 कोटीचो सगळ्यांत व्हडली रेट जी आसा पळय न्ही, 3 कोटीचे ड्रग्स फाटल्या दिसांनी पुलिसान धरले. एप्रिसिएट करपाक जाय तांकां, कॉंग्रेचुलेट करपाक जाय तांकां. आनी तांची विलेवाटूय आमी वेवस्थीत रित्या लायता, दवरिना. तो बेश्टोच तो मागीर दुबाव घेता कितें करता काय म्हणून. तांची विलेवाट वेवस्थीत रित्या अंडर द ऑब्जर्वेशन ऑफ अवर एस पी, परत IGP म्हणजे हायर अप आसतात, आनी तांच्या बरोबर कितले धरलेले आनी कितले डिस्पोज केले. पयलीं उरलेले, फाटले फावटी 2 वर्सां उरलेले, पण आतां ते उरना. आमच्या जाता तितके बेगिनात बेगीन तांची विलेवाट जी आसा ही वेवस्थीत रित्या लायता. ड्रग्साचे बाबतींत आमचे एंटी नार्कोटीक सेल इज व्हेरी सिरियस, व्हेरी सेन्सिटीव. हांवें पुलीस डिपार्टमेंटाक सांगलां आनी खंयसरी म्हणजे कोणाची चोरी बिरी मातशी तरी एक वे, बट नो ड्रग्साच्या बाबतींत खंयसरूच कॉम्प्रमायज करपाना. हा वेगवेगळ्यो केसीस, वी आर द टुरिस्टीक स्टेट, प्रत्येक जाण जोण येता ताका आमी प्रत्येकाक चेक करूंक शकना, तरी म्हणजे पुलीस सगळ्या बाबतींत प्रत्येका कडेन नजर दवरून आसा आनी प्रत्येक गोश्टींत आमी वेवस्थीत रित्या. त्या खातीर ड्रग्स हो केन्नाच आमी कॉम्प्रमायज करचें ना. हांव परतूय सांगतां, हांवें कालूय सांगलां की क्रायम रेटच्या बाबतींत जर आमी पळयत जाल्यार मॅक्झिमम जे क्रायम, सगळ्या पद्दतीचे क्रायम जर स्पीकर सर काढून पळयले आसात जाल्यार 85% ऑफ द इन्वॉल्वमेंट ऑफ द मायग्रंट आमची गोंयकारांची जबाबदारी आसा. सगळ्या कामां खातीरय आमकां भायले जाय पडटा, सगळ्या गोश्टी खातीर आमकां हांगा टुरिस्ट येवपी, भायलो लेबर येवपी सगळे मायग्रंट आमकां आमी काम करपाचें सोडून दिलां. आनी आमी तांकां दवरून घेता, ते सगळे म्हणजे अनऑफिशियली आमी सगळे दवरून घेता. त्या खातीर आमी जर कॉपरेट करीत जाल्यार नक्कीच हो क्रायम रेट आनीकूय कमी जावपा खातीर निश्चितच आमी सगळ्यांनी मेळून प्रयत्न करप अत्यंत गरजेचे आसा. होमगार्ड सर्विसीसच्या बद्दल तुमी उलयले, आमी होमगार्डच्या बद्दल म्हाका खबर आसा की तांचो उरला विशय तो, कारण तुमकांय खबर आसा इट इज अ ऑनररी सर्वीस. फक्त तांकां आमी कांयच करूंक शकना, बट तांचो ट्रॅवलींग खंय तरी आमकां वाडोवचो पडटलो तितको आमी प्रयत्न करता. बट तांकां वेळच्या वेळी ट्रेनींग आनी वेगवेगळ्यो गजाली ज्यो आसा ट्रेनींग तांकां ट्रेनींग इम्पॉर्टंट आमी तांकां दीत आसा. स्पीकर सर, म्हादयच्या बाबतींत परत परत उलयत आसात, हांव परत एकदां सांगतां, म्हादयी म्हाका आवय पेक्षाय चड हांवें म्हटलेलें आसा आनी हांव परतूय म्हणटा, आमी खंयसरूच कॉम्प्रमायज करूंक ना, अजुनूय कॉम्प्रमायज करूंक ना. स्पीकर सर, हांव कळपाक जाय म्हणून सांगता, म्हादयी आंदोलनान हांव 2000 पासून आसा,
19 वर्षा जाली कंटिन्युअसली हांव आमदार जाला म्हणून न्ही, म्हादय म्हाज्या मतदारसंघातल्यानूच सायडीकतान व्हांवता आनी फुडें येवन दोशी वाटेंतल्यान स्पिकर सर गांजे हितूंतल्यान जें उदक काडटा आंबेशी गांव तो म्हज्या पाळी गांव पाळी पंचायती ग्राम पंचायतीन येता थंयसरल्यान थंय येवन जॉयन जाता आनी हेवटेनच्यान आमच्या साखळेंत अंजुणा धरण सायबाच्या मतदारसंघातल्यान आसा आनी ही वेगवेगळे कडल्यान आसा. उदक कमी जालें आमच्याय लक्षांत आसा. कर्नाटकाक दिल्लें पत्र तें आमी होल्ड करपाक शकले, ताज्या उपरांत एमओएफ मिनिस्टरान दुसरें पत्र दिलें. आमी खंयसरूच कॉम्प्रोमायज करूंक ना. आमी सरळ सांगलां की सुप्रीम कोर्टांत हें आमी त्याच पद्दतीन चॅलेंज करतले. आमी ऑलरेडी सुप्रीम कोर्टांत आसा आनी आजुनूय बी आमी सगळे रिपोर्ट तुमी जे म्हणटा आमचे ऑलरेडी डब्ल्यूआरडीचे इंजिनियर्स जे आसा हे ऑब्जर्व करीत आसा कितल्या पद्दतीन उदीक डायवर्ट जालां आनी कितले जावपाचे चान्सीस आसा हे ऑब्जर्व करीत आसा. ताजो रिपोर्ट हांवें परत सांगता, हांवें मोहीश मिनिस्टराक परत मेळून सांगलो आमी खंयसरूच कॉम्प्रोमायज करचे ना आनी जर तुमकां कितेंय म्हणजे परत एकदां तांकां पत्र दिवपाचें सुद्दां जर आसत तुमी प्रॅक्टिकली येयात आनी वीथ कंबायन वीथ अस तुमी जॉयंट इन्स्पेक्शन करा आनी ताज्या उपरांतूच तुमी कितें तें सांगात. ती 3 वर्सांत 56% डायवर्शन आसा ताजेर तेंच इम्पॉर्टंट आसा आनी तें जर केलें आसत हें सगळें ब्लॉक जातलें. 3 वर्सां कितें 3 वर्सांत 56% डायवर्शन ते करतले. स्पीकर सर तांकां 56% डायवर्जन करपाक मेळचें ना. हांव परत सांगता कशेंच मेळचें ना. कितें जालां स्पीकर सर, हे सगळे कॅनाल नाला जे अंडरवॉटर तेंच्यांनी बांदले कणकुंबीच्यान मलप्रभा पर्यंत हे तेंच्यांनी बांदपाक सुरू केल्ले स्पीकर सर 2008 आनी तेंचे काम हे बऱ्या पैकी कंप्लीट जाले 2012. खरें म्हणजे मेन तेंचे सगळे काम कणकुंबे पासून मलप्रभे पर्यंत अंडरग्राउंड नाला कंप्लीटली पुंच्यान आहा बांदून तेंच्यांनी वयर परत आसा तशी सॉयल घालून कंप्लीटली कळा सुद्दां ना. हांवें पळयलां न्ही प्रॅक्टिकली 2 पळयलां. हांव येतना वयतना पळयलां तें सांगना, थंय वचून पळयलां आनी ताकाच लागून आतां ते प्रॅक्टिकली सांगतात. बट हांव परत सांगता की काही प्रमाणांत उदक तेंच्यांनी डायवर्ट केलांच हांवूय सांगता आनी तेच आमी परत परत जे आसा हांवें एमओएफ मिनिस्टराकूय सांगलां. तांचें म्हणणें आसा की तें उदीक आमी वेस्ट वता आनी आमचें फक्त आमच्या मांडवीन वता म्हण. हांवें सांगलें ताका उदीक वेस्ट वचना, त्या उदकाचो वापर आमी बी ड्रिंकींग वॉटरा खातीर करता. आमचेय दोनी आमचे जे चेक डॅम आसा थंयसर आमी लिफ्ट इरिगेशन करून उदक खावपा खातीरच वापरता. हें हांवें एक्सप्लेन केलें ताका. म्हादयी अभयारण्या खातीरय आमकां तेजें उदक व्हांवप हें अत्यंत गरजेचें आसा हें हांवें एक्सप्लेन करून आयलां. एकदां दोनदां आनी प्रत्येक फावटी जेन्ना जेन्ना ऑपॉर्च्युनिटी मेळटा तेन्ना तेन्ना विशय ह्या विशयाचेर माननीय पंतप्रधानांक हांवेंनूय पत्र बरयलां इंडिविज्युअल आनी हो विशय होम मिनिस्टर आनी पंतप्रधान हांच्याय पर्यंत पावयल्लो आसा. सालानिटीचो विशय ऑफकोर्स तोय विशय हांवें सांगला. बरें उदक वेरेज कर्नाटका युजींग फॉर इरिगेशन म्हणटा जाल्यार प्लीज रिमेंबर दॅट वी रिक्वायर दॅट मच ऑफ क्लीन वॉटर अदरवायज सॅलिनिटी वील रीच टू द विलेजीस हिंडरलँड्स ऑफ द विलेजीस. सो हुंय तरी दे हॅज टू बी दॅट वॉटर वीच इज कमींग अँड दॅट्स अ नॅचरल सोर्स ऑफ वॉटर वीच हॅज बीन कमींग फॉर सो मेनी इयर्स. ताका लागून नाल्यार मांदवी आमगेली सॉल्ट वॉटर सारक भितर पावता आसलेली ती स्टॉप जायना. सो इट इज दॅट ऑल्सो इज वन ऑफ द रिझन वी रिक्वायर. स्पीकर सर तो सांगता त्या प्रमाणे सॉलिनिटी तेजी म्हाका जत्राय आसा तेजी हांवें कल्पना जी आसा ही ऑलरेडी दिल्या मिनिस्टराक आनी ताका लागून आमी पूर्णता म्हणजे म्हादयीच्या बाबतींत सगळी कॅबिनेटनी सगळें सरकार जे आसा हे तितकेच सिरियस आसा आनी म्हादयी उरलेलें उदक तरी आमी आनीक डायवर्ट करूंक दिना. हां आत्तां जो प्रकार थंय जाला ताका लागून सकयल येवपी फ्लोचेर परिणाम जाला ऑफकोर्स जाला ही खरी गजाल आसा. विचार करता आमी डब्ल्यूआरडी मिनिस्टरान ऑलरेडी म्हणजे ताजेर कंटिन्युअसली ऑब्जर्व करपा खातीर एखादो टास्क फोर्स त्यांनी फायल धाडल्या. हे कंटिन्युअसली ऑब्जर्वेशन हे जर उदक कमी झाले ओपा ज्या कडेन सप्तकोटेश्वर देवूळ आसा ताजे फुडें 300 मिटर पर्यंत सेलायन वॉटर एंटर जाता. आतां मार्च आनी एप्रिलच्या 10 पर्यंत जातलें मुद्दाम कोणाकूय धाडल्या जाता. ताजे फुडें आमचे पंपींग स्टेशन आसा आनी इफ दॅट रीच टू पंपींग स्टेशन सबंद आमी तिसवाडी पोंडा वील बी ट्राय. आय फील यू शूड नॉट डिस्टर्ब लेट सी एम रिप्लाय फर्स्ट देन यू ऑल आस्क. नो यू ऑल आस्क आफ्टरवर्ड बिकॉज ही गेट्स इंटरप्टेड.
फॉर हिज रिप्लाय. स्पीकर सर, तुम्ही म्हणता तो विषय तेस्ता प्लांट जेव्हा इनॉग्रेट करपाक गेल्ले आम्ही तेव्हा हांवेनूय पळयला आणि तसे जायत जाल्यार त्याची सलिनिटी वयर वयतली. खांडेपार नदीतल्या न्हंयतल्यान उजगांवच्यानूच पुला वयला जो नेक्स्ट फाटो गेला तो तेवटेन गेला, सो डेट ते जावपाक शकता. स्पीकर सर, आम्ही वेगवेगळ्या डेव्हलपमेंट म्हणजे पीडब्ल्यूडी आणि ह्या विषयाचेर सगळ्यांनी ह्या सगळ्यांनी पीडब्ल्यूडीच्या कामाचेर ड्रिंकिंग वॉटर ह्या सगळ्या विषयाचेर उलयलें. पण हांव इतकेंच सांगतां की फाटले फावटी खूब मोठ्या प्रमाणांत पावस पडल्या कारणान आमकां रस्त्याचेर हेजो परिणाम जाल्लो. सो आमी फाटल्या 2 महिन्याच्या कार्यकाळांत मेजर रस्ते आणि हे पॅचवर्क जे आसा हे सगळी कडेन करून काढल्या. पीडब्ल्यूडी मिनिस्टर त्या बद्दल आणि उरलेल्योय बी बऱ्याच जणांचं म्हणणे असलं की आपल्या फायली फुडें वचना. फाटल्या 1 महिन्याच्या कार्यकाळांत जरी आम्ही म्हटलें की त्यांची पेमेंट आत्तां करपाची गरज ना, ऑलमोस्ट सगळे सँक्शन जे आसा रस्त्याची दिल्या. म्हाका खात्री आसा की फुडल्या 2 महिन्याच्या कार्यकाळांत की मॅक्झिमम वर्क ऑर्डर्स दिवन एप्रील टू मे पर्यंत मॅक्झिमम रोड्स जे आसा हे क्लियर जातले. सिवरेजची कामां बरीचशी थोडीशी उरलेली ती बी फुडें वयतली. उदकाच्या बाबतीत सांगता आसतना हांव चड डिटेलान वचना, पण मॅक्झिमम आमकां खंत आसा की मदली कुट्टी हांगासर पायपलायन फुटल्या कारणान पणजेन उदकाचो प्रॉब्लेम मेजर 1-4 दीस मेजर प्रॉब्लेम जालो. ताज्या खातीर आमी खंतय व्यक्त केल्या. बट इट इज अन डिजास्टर. ज्या पद्दतीन ती पायपलायन फुटलेली हांवूय प्रॅक्टिकल वचून पळयल्या, ताका 3-4 दीस ती पायपलायन करपाक लागली. बट आत्तां स्टेटींतलो मेजर उदकाचो प्रॉब्लेम सॉल्व जाला. स्पीकर सर, सांगपा खातीर 87% हावजीस आमी पायपलायन वॉटर सप्लाय करता. प्युअर वॉटर, प्युरिफायड वॉटर येता त्या 31 मार्च पर्यंत आम्ही टार्गेट दवरला. काही सांग्यार, काणकोण थोड्या ठिकाणी त्यांना पायपलायन उदक मेळना, थंयसर बोरवेल करून सुद्धा प्युरिफाय करून दिवपाचो आमचो टार्गेट असा की 31 मार्च पर्यंत 100% कंप्लीट करपाक जाय. आणि निश्चितच 100% आम्ही तो 31 मार्च पर्यंत कंप्लीट करतले. हितूरच येवपी दुसरो विषय, इट इज अन ओपन डेफिकेशन फ्री. बऱ्याच जाण वदळ ताजेर उलयले, हांव त्या विषयाचेर उलयना. इट इज अन ओपन डेफिकेशन स्टेट डिक्लेर केल्या. बट येता त्या मे महिन्या पर्यंत सगळ्यांक म्हणजे आमच्या सिवरेज ट्रिटमेंट कॉर्पोरेशनाच्या मार्फत आम्ही टॉयलेट्स जे आसा हे अवेलेबल करून दितले दिवपाचो असो आमचो प्रयत्न आसा. स्पीकर सर, हांव एड्युकेशन ह्या विशयाचेर उलयता आसतना एड्युकेशनाचेर आमी व्हडलें आमकां ज्या पद्दतीन प्रायमरी एड्युकेशन पासून हायर एड्युकेशन पर्यंत युनिवर्सिटी लेवल पर्यंत मेजर चेंजीस जे आसा ते तुम्ही सगळ्यांनी मान्य केला की इन्फ्रास्ट्रक्चर कंपेरिजन विथ द अदर स्टेट व्हेरी गूड इन्फ्रास्ट्रक्चर आमचे कडेन दिता. आम्ही हे फावटी पहिलेच फावटी एप्टिट्यूड टेस्ट आणि काउन्सिलिंग हो प्रोग्राम जो आसा हो ऑलरेडी इंट्रोड्यूस केलो 10वी आणि 12वीच्या भुरग्यांच्या खातीर. आम्ही त्याला जोडून स्किल एड्युकेशन जे आसा हे ऑलरेडी म्हणजे प्रधानमंत्री आयटीआयतल्यान सुरूही केला, सेपरेटली सुरू करपाचो आमचो विचार आसा. आणि अजूनही म्हणजे नवीन कोर्सीस थोडेसे इंट्रोड्यूस करपाचे इन द पीजी कोर्सीस आर्किटेक्चर सारखेल्या कॉलेजीन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे एड्युकेशनच्या बाबतीतूय आम्ही मेजर चेंजीस जे आसा हे करपाचे ठरयल्या. स्पीकर सर, आम्ही झिरो हंगर स्पीन, DDSSY, ग्रह आधार ह्यो सगळ्यो स्किम ज्यो आसा ह्यो खंयसरूच कमी करूंक ना. सगळ्यांच्या बाबतीत ह्यो स्किमी तशाच पद्दतीत चालू आसा. OBC, SC, ST, मायनॉरिटी ह्योय स्किम्स आम्ही स्कॉलरशिप्स असलेल्यो किंवा बाकीच्यो सगळ्यांक मोठ्या प्रमाणात आम्ही दिता. आमचो वुमेन अँड चायल्डच्या मार्फत म्हणजे पोषण अभियान आणि त्यांच्या खातीर त्यांनी नवीन स्किम ज्यो लॉन्च केल्यो फाटल्याच दिसांनी आमचे वुमेन अँड चायल्ड मिनिस्टरान एखादो मोठो कार्यक्रम घेऊनही बी त्या कार्यक्रमांक आणिकूय बूस्ट दिला. अंगणवाडी वर्कर्स मोठ्या प्रमाणात आमचं काम करीत असा. हेल्थाच्या सेक्टरच्या बाबतीत उलयता असताना एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचो इशू हो परत परत येता. आमकां चत्राय आसा की डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जाता तितके बेगीन जावपाक जाय. अदरवायज गोंयांत ज्या पद्दतीन प्रायमरी हेल्थ सेंटर्स, सब सेंटर्स जे काम करता कंपेरिजन विथ द अदर स्टेट्स, इट इज अ बऱ्यापैकी सर्विसीस ज्यो आसा ह्यो हेल्थ डिपार्टमेंट दिता. आम्ही सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल हे दोनूय प्रोजेक्ट जे आसा हे जाता तितके बेगीन जातले अंडर द DDSSY, विच इज अ व्हेरी गूड स्कीम विच इज लॉन्च इन द स्टेट ऑफ गोवा. एकदम बरे हेल्थ सेक्टरान काम जाता. एकूच फक्त आमकां अजूनही खंत आसा, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हे पुराय करपाक जाय. चिखली हॉस्पिटल हे थोडेशे फुलफ्लेज जावपाचे अजून उरला, ताजेर आम्ही जाता तितके बेगीन तोय प्रोजेक्ट हो पुराय करता.
आयुष्मान भारत हांगासर इम्प्लिमेंट जाल्ली आसा, तितूंत वचना डिटेलान. स्पीकर सर, आमी प्रधानमंत्री कौशल्य योजना, प्रधानमंत्री विकास योजना हाज्या अंडर काम केलां. जिपार्ड हे इंस्टिट्यूट आमी थोडेशे स्ट्रॉंगन करता आनी जिपार्डच्या मार्फत वेगवेगळ्या स्टाफांक ट्रेनिंग दिवप, म्हणजे गव्हर्मेंट स्टाफांक, इवन दो आमी टिचर्सांक ट्रेनिंग दिवपाची सुरू केली. ऑलरेडी प्रायमरी सेकेंडरी टिचर्स ही फाटल्या वर्सांच्यानूच आमी ट्रेनिंग दिवपाक सुरू केल्या. हायर एड्युकेशनानूय आमी ट्रेनिंग दिता, ती अजूनही म्हणजे मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग दिवप हे सुरू जातले. ऑलरेडी फाटले फावटी प्रायमरी टिचरांक दिली, सेकेंडरी टिचरांक दिली, तांकां काउन्सिलिंगची करियरची ह्यो ट्रेनिंग दिले वतला. हायर एड्युकेशनानूय वेगवेगळे टॉपिक सोदून तांकां ट्रेनिंग दिवपाचें काम जें आसा हें ऑलरेडी सुरू केलां. त्या खातीर जिपार्ड हेच्या मार्फत आमी गव्हर्मेंट स्टाफ जो आसा हांकांय ट्रेनिंग ही मोठ्या प्रमाणांत मेळटली. स्पीकर सर, मायनिंगाच्या बाबतींत म्हाका दिसता मायनिंगाच्या प्रश्नाचेर उत्तर दिता आसतना हांव मायनिंगाचेर इन डिटेलान उलयलां, खंयच्या पद्दतीत मायनिंग आनी कशा पद्दतीत आमी सुरू करपाक सोदतां हाजो विशय हांवें डिटेलान केला. एग्रीकल्चराच्या बाबतींत आमी उलयता आसतना की एग्रीकल्चर हे पयलीं एग्रीकल्चर दॅन मायनिंग आनी ट्युरिजम ह्या सॅक्टरांत तरेश्यो आशिल्लो, बट एग्रीकल्चर काही पद्दतीन जरी डावरलें गेलें आमी परत एकदां एग्रीकल्चरा कडेन फोकस केला आनी मॅकनायज्ड पद्दतीत सबसिडी आसतली किंवां तांकां लागपी मशिनरीज आसतली ही सगळी अवेलेबल करून दिल्या. हांव कम्युनिटी फार्मिंग्स आनी डिटेलान वचना, बट एग्रीकल्चर डिपार्टमेंट ज्यो गजाली जायो तितक्यो सगळ्यो एग्रीकल्चर डिपार्टमेंट आमचे वेवस्थीत रित्या करीत आसा. हांव गव्हर्मेंटाच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टांचेर आयज उलयना, हांव फाल्यां उलयतलोच, कारण खंयचे प्रोजेक्ट आमी अनाउंस करता किंवां खंयचे प्रोजेक्ट आमकां लॉन्च करपाचे आसा हाजेरूय आत्तां उलयना. गव्हर्मेंटाच्या वतीन वेगवेगळे पुरस्कार प्रत्येक फावटी वेगवेगळ्या जाणांक दिले वता आनी त्याच पद्दतीचे कला सन्मान आसतलो किंवां गोमंत विभूषण पुरस्कार जो आमी डॉक्टर प्रेमानंद रामाणी हांकां गोमंतक पद्मभूषण अवॉर्ड जो आसा वो तांकां ऑलरेडी दिलो, तांचो सन्मान जो आसा ह्या अवॉर्डांत केलो. अशा पद्दतीचे वेगवेगळे कलाकार आसतले किंवां पुलीस डिपार्टमेंटांतले वेगवेगळे जे सदांच एप्रिसिएट करपा खातीर जांकां जांकां पुरस्कार दिवपाक मेळटा तांकां सदोदीत आमी वेगवेगळ्या पद्दतीचे पुरस्कार हे सदोदीत आमी दिल्या. आमी एनवायरमेंट आनी बाकी हाजो समतोल राखून आमी सस्टेनेबल डेवलॉपमेंट करपाचो प्रयत्न जो तुमी म्हटल्या त्या प्रमाणे विजन 2035 ओके ह्या धर्तीचेर आमी गोंयचो सस्टेनेबल डेवलॉपमेंट फुडें व्हरपाचो डॉक्टर रघुनाथ माशेलकर हांच्या सकयल जी कमिटीज आशिल्ली हांवें हॅड गॉन थ्रू डॅट आनी त्याच धर्तीचेर फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसा. म्हाका दिसता विरोधकांनी दिल्ले वेगवेगळे अमेंडमेंट म्हाज्या फुडल्यान आसा. हांवें पयलीं म्हटलां की हांव चड उलोवचो ना, तरी सुद्दां जर एक परत परत GST कलेक्शन, वॅट कलेक्शन हाजेर ना, हांव पॉयंट टू पॉयंट वचना. त्या खातीर सांगलां GST कलेक्शन, वॅट कलेक्शन बऱ्याच जाणांनी, पूण आमी फर्स्ट टायम इन द लास्ट मंथ आमचो जो टार्गेट आसलो तो टार्गेट आमी कंप्लीट केला. आमी एनफोर्समेंट अजूनय टायट केला. म्हजी सगळ्यांक एकच रिक्वेस्ट आसा, आमकां टार्गेट आमी म्हणजे आमी म्हणटा की 40,000 आशिल्ले, फाटल्या 10 महिन्याच्या कार्यकाळांत जवळपास 42,000 आंकडो पावला. आमी जांच्या कडल्यान GST कलेक्शन करता, अजूनय बी खूब मोठ्या प्रमाणान GST रजिस्टर्ड न केल्ले जांचो 40 लाखाच्या पेक्षा वयर बिजनेस जाता अशे लोक आसात. म्हजें म्हणणें आसा ह्या सगळ्यांनी हांव हावजाच्या मार्फत तांकां सांगपाक सोदतां की आमचो एनफोर्समेंट फुडल्या 2 महिन्यांक अजूनय बी सामको टायट जातलो, त्या ती बेगिनात बेगीन आपले रजिस्टर्ड करचे, ना जाल्यार आमी फायन दिवपा खातीर खंयसरूच कमी करचे ना. फाटले डिस्प्युटेड मॅटर आसात, फाटली 10-15 वर्सांची GST आसतली, सर्वीस टॅक्स आसतलो, वॅट आसतलो, वो वी आर कमींग अप वीथ वन स्कीम, म्हणजे फाल्यां कदाचित तितूंत स्किमीची अनाउंसमेंटूय जातली आनी तितूंतल्यान ही सगळी मॅटर आमकां रिजॉल्व करपाची आसा. मॅक्झिमम मॅटर आमी रिजॉल्व करतले ओके. स्पीकर सर, इज ऑफ लिवींग आनी इज ऑफ डुईंग द बिजनेस हाजेर हांव इज ऑफ डुईंग द बिजनेस फाल्यां उलयतां. Under Rule 16, I extend the duration of the sitting of the House by half an hour. The sitting of the House is extended by half an hour. Those in favor will say ayes. The sitting of the House is extended by half an hour.
स्पीकर सर, बऱ्याच जणांनी स्टेटीच्या फायनान्साची चिंता व्यक्त केली, पण हांव एक गजाल मुद्दामून सांगता, डिले झाले असतात काही बाबतीत, बट प्रोजेक्ट खंयचेच बंद पडूंक ना. आमचें जें काम कंटिन्यू आसा, हांव फाल्यां ताजेर क्लियर कट फायनान्शियल हेजेर स्टेटमेंट जो आसा हो फाल्यां करपाचोच आसा, त्या खातीर आतां करिना. बट खंयचोच प्रोजेक्ट आमचो बंद पडलो असो जावंक ना. ओके, त्या खातीर फाल्यां हाजेर डिटेलान हांव परत उलयतां, आत्तां तेजेर उलयना. बट इज ऑफ लिवींग ह्या हेजेर फोकस करून ओके, त्या खातीर अशा पद्दतीत जी हांव पयलीं म्हणजे हांव तुमी म्हटला त्या प्रमाणे इन डिटेलान वचना, बट तरी सुद्दां म्हाका काही गजाली मुद्दामून सांगात दिसता की सगळ्या जाणांनी म्हणजे म्हादईचो इशू मोठ्या प्रमाणांत काडलेलो. ओके, दुसरें म्हादय वाघाच्या बाबतीतूय उलयलें. जस्ट थोडो वेळ पयलीं त्या कॉलिंग अटेन्शनाचेर डिस्कशन जालां, हांव तेजेर आनीकूय उलयना म्हणटा तसो. ओके, इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट 24/7 ड्रिंकींग वॉटर, खरें जर पळयत जाल्यार हे सगळे इश्यूज जे आसा, एम्प्लॉयमेंट एक पॉयंट स्पीकर सर, ही इज नॉट गोईंग टू कवर, इट इज नॉट एक्सपेक्टेड ऑल्सो. मेनी मेंबर्स हॅव रेज्ड मेनी क्वेश्चन्स विथ रिस्पेक्ट टू व्हेरियस डिपार्टमेंट्स. We will be meeting again only in the month of July. So other ministers, you can circulate them. The other ministers can take steps in their departments. That will be more better. Right? Speaker sir, tancha mhanne ami parat julayan meltalet. Tena circulate koruya. Tumhi je dhalla te hav dhattat. But julayani parat demand astale. Tennai parat cut motion etale. आज पळय जे कितें डिमांड घाल्या वेरियस पॉयंट्साचेर, तेच म्हणटा एक्चुअली हेच सर्क्युलेट कर म्हणटा न्ही तुमी. ना, हे सर्क्युलेट न्ही, पण समबडी मस्ट हॅव नोटेड डाऊन वॉट एव्हरीबडी हॅज स्पोकन. तातूंतले मेन पॉयंट्स कनेक्टेड विथ अदर मिनिस्टर, दोज कॅन गो टू देम सो दॅट दे कॅन टेक. प्रत्येकाने नोट केला, अदरवाईज सेक्रेटरीनी नोट केला, ते कन्सर्न डिपार्टमेंटाक जे आसा हे धाडटा स्पीकर सर. सगळे विषय जे आसा हे धाडले वयतले. हितूर फक्त एक अल्ट्रा मॉडर्न इक्विपमेंट फायर डिपार्टमेंटाक ना म्हणटा, मागीर त्या 10 महिन्याच्या कार्यकाळांत 3 फावटी वेल इक्विप्ड मॉडर्नायज इक्विपमेंट जे आसा पळय न्ही, हे फायर सर्विसीसा खातीर, म्हणजे हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत घेतल्या, जे आमकां राज्यसभेच्या खासदारान एकदां दिले, पयलीं लोकसभेच्या दिले, आनी आमी स्वताय घेतले फॉर द नॉर्थ आनी साऊथ. इट इज वेल इक्विप्ड, जे वेगवेगळ्या पद्दतीची तेंची गन, परत ते हायटीर कटींग बिटींग अशें 3 फावटी हल्लीच्या हल्ली घेतल्या. जस्ट खबर ना जाल्यार ते तुमी, कारण हो विशय काडला तुमी, नाफ्ताचो विशय काडलेलो, बट तेजेर कोणीच म्हटला तशें काही विशय जे आसा पळय, इट इज डायरेक्टली रिलेटेड टू द, आमकां थोडोसो विशय ना हितूर, तरी सुद्दां हे विशय जे आसा हितूर मांडल्या. कॉपरेटिव्हचो विशय परत परत सोसायटींचो बदल, तेजेरूय आमचे डिस्कशन्स खरें म्हणजे जालां. ओके, बँक तोच प्रायमरी मराठी आनी कोंकणी सगळी ग्रँट्स दिले आमी. खरें म्हणजे कोणाची दुरूंक ना, 400 रुपया जे पर स्टुडंट दिता पळय न्ही, इट इज ऑलमोस्ट जेंच्यांनी जेंच्यांनी बिलां सबमीट केला तितक्याय जाणांक दिल्या, कोणाचीच उरोंक ना. ओके, सिंगल विंडो फॉर द अप्रुवल्स आनी येते. ओके, हय, ग्रीन गोवा क्लीन गोवा तो पूण विशय जाला. फक्त एकूच संजीवनी शुगर फॅक्टरीचो विशय आमी शेतकऱ्यांक इतके सांगला, आयजूय शेतकरी म्हाका सांगताले तुमचो ऊस आमी सगळो धाडला, आतां कॉपरेटिव्ह मिनिस्टरांनी सांगला उरला कितें तरी 4-5 टन तोय मारून आमी धाडटा. 4-5 हजार टन उरला जाणा, 25 हजारापैकी 4-5 हजार उरला. हय, तो 4-5 हजार सुद्दां तेणी एक्सटेंड केला, तोय ऊस तो घेतलो. फक्त त्याच्या पेमेंटाचो थोडोसो तेणी पेमेंट दिवपा तरी आमी पेमेंट रिलीज केला. ओके, जेणे करून जातले, तेंची चिंता आमी उसरोव काय नाका, उणू तुमी उसरोया. आमी संजीवनी फॅक्टरीच्या बाबतीत अजून निर्णय घेऊंक ना, परत सांगता, म्हणजे तुमकांय खबर आसा की संजीवनीची स्थिती कितें आसा, ती रिपेअर केल्यार जातली काय ना, हे सगळ्यांक खबर आसा. आनी कितल्या मोठ्या प्रमाणांत एवरी इयर लॉस, इट इज अप्रॉक्सिमेटली म्हाका दिसता दोनी सगळी सबसिडी आनी येते धरीत जाल्यार 25 crores of rupees एवरी इयर आमी संजीवनी आनी उसा खातीर घालता. 25 कोटी रुपया, साहेबांक सारखे खबर आसा.
हय उबो रावला तो संजीवनी फॅक्टरी संबंदी उबो रावना तुम्ही माझे नाव घेतले म्हणून हांव उबो रावला संजीवनी फॅक्टरी ही त्यांना महाराष्ट्रान ऊस भरपूर जाता तांकां आनी कांय पीक ना सातारा सकयल तुमी येशात तो भाग जो सगळो आसा कराड बिराड कोल्हापूर पण गोंयान ऊसाचो उतारो येयना आमकां हांव 2 वर्सां ती प्रॉफिटान हाडली फॅक्टरी तुमी इतिहास काडून पळयात संजीवनीचो हांव जेन्ना अध्यक्ष आसलो 2 वर्सां हाडले पूण आमी भायलो ऊस हाडलो भायलो ऊस हाडलो म्हणूनच आमकां प्रॉफिटान येवंक गावलें आमच्या ऊसा उतारो येयना तेन्ना तेचेर स्टडी करपाची गरज आसा शुगर इन्स्टिट्यूट आसा पुण्या थंय आमकां तांकां सांगूंक जाय की आमचो हो ऊस ताका उतारो बरो कित्याक येयना उतारो म्हणजे पर्संटेज ऑफ शुगर डजंट मॅच वीथ दॅट ऑफ अदर पार्ट्स ऑफ द कंट्री स्पेशली महाराष्ट्र अँड दॅट्स वाय वी रिक्वायर वॉट वी डीड वॉज ब्रॉट लॉट ऑफ शुगर केन फ्रॉम खानापूर अँड अदर एरियाज अँड शुगर फॅक्टरी यू कॅन टेक आउट द पेपर्स अँड सी ओनली 2 इयर्स द फॅक्टरी वॉज इन प्रॉफिट अदरवाईज इट हॅज बीन इन लॉस राईट फ्रॉम द बिगिनिंग आय डोंट नो वॉट द मोटिव्ज वे अर्लियर टू स्टार्ट अ शुगर फॅक्टरी हियर sugar barons are there in Maharashtra but we could not create any sugar barons here because I also used to grow sugarcane I have stopped because our sugarcane does not match that of Upper Ghats Mr. Speaker sir since I am standing I would like to make just ask three points One is on forests. We have got sufficient amount of forests and plantations. Why the government is not helping these plantations which are already taken place? There are about 30, 40 years old plantations, 50 years old plantations. There are teak plantations, but there is undergrowth. Why is the forest department not clearing the undergrowth? Get the people, local people will get employment. Samajhle mare kiti sangta hote baki chi zhaada zale bitur ani je sagwana chi zhaada vagere laile tacha bitur ani dusri zhaada vadle ti maru udu nahi te maru udu pa amche lokang thai kaam gavtal mare काणकोण म्हणा किंवा आमच्या सांग्यार म्हणा किंवा सत्तरी ते मातशें करूंक जाय दुसरें Under 20 Point प्रोग्राम आमी खूब म्हणटा ओपन डिफेक्शन मुक्त करतले आमी मुक्त करतले म्हणून तर ओपन डिफेक्शनच्या खातीर Under 20 Point प्रोग्राम गोंयान जो गोंयकार जो नीज गोंयकार आहा तेजें घर आसा ताका एक टॉयलेट दियात Under 20 Point प्रोग्राम आनी आय इट पर्टेन्स टू माय ओन कॉन्स्टिट्युएंसी आमचे गांव सुर्ला म्हणून एक गांव आसा दोंगराक सामको बेळगांव लागीं थंय आमकां हायर सेकेंडरी स्टार्ट करूंक जाय थंय सुर्ला कशी हायर सेकेंडरी स्टार्ट करतले एकूच विलेज न्ही इट इज एक वन वार्ड ऑफ वन पंचायत आसपासचे लोक येतले कणकुबीचे आनी सगळीकडचे येतील आमी स्टार्ट करूंक सोदता बारीक आमकां थंय जागो आसा आय हॅव गॉट अ प्लॅन ऑफ दॅट एरिया आमकां थोडोसो जागो दियात आमी बांदता थंय हायर सेकेंडरी आमची ब्रँचीस धाडटा भुमिका हायर सेकेंडरीची आमी थंय बांदता इट्स इन माय कॉन्स्टिट्युएंसी आनी बेळगांव लागीं आहा ते भुरगे बाबडे साखळे येता पर्यां येता
सत्तरीन येता शिकपाक तांकां थंय इट इज रायट सिटींग ऑन टॉप ऑफ द वेस्टर्न घाट्स थंय गव्हर्मेंटची जागा आसा आय हॅव द प्लॅन आमकां इल्ली जागा दियात आमी थंय हायर सेकंडरी त्या भुरग्यां खातीर घालता आनी कणकुबी वगैरे त्या भागाचे लोक जाले दीस इज ऑल आय हॅव टू सबमीट मिस्टर स्पीकर And that's all. Thank you very much. Speaker sir, संजीवनीचे उलंबण सांगपाक सोदता गेल्ले 40-45 वर्सांनी संजीवनी साखर कारखाना हो आमच्या गोंया भितर चलता भाऊसाहेब बांदोडकरांनी कित तरी एक दृश्टीकोन दवरलेलो म्हणून तो कारखाना हाडलो आमचे सिनियर मोस्ट कलीग हांगा आसा ताणी बी हो कारखानो जवळ जवळ 2-3 वर्सां चलिल्ले कडेन आसा नो डाऊट की त्याची रिकवरी कमी येता रिकवरी थोडीफार आमची कमी लागता पण आज जे शुगरकेन कल्टिवेटर गोंया भितर आमचे आसा एक टायमार भरपूर आशिल्ले मातशे थोडेफार कमी जाले आनी कमी जावपाचे कारण कितें आजून पर्यंत जितली सरकार जाली तेणी केन्ना विचार केला हाजेर की शुगरकेन कल्टिवेटर कमी कितें जाले तांकां वाडोवपा खातीर आमी प्रयत्न कितें केला सरकारान कितें केला हाजेर विचार करपाची गरज आसा आमी अजून पर्यंत तांकां वाडोवपाचो प्रयत्नच केला शेतकार खंयचे पद्दतीन वचपाचे जावं तांकां कितें बाकीची गोश्टी ज्या शुगरकेन करपा खातीर ते दिवपाचो प्रयत्न केला खंयची सरकार जावं तुमी जावं काँग्रेस जावं जावं बीजेपी जावं खंयची सरकार जावं जे जी सरकारां ह्या गोंया भितर जाल्ले कडेन आसा आज 45 वर्सां जालीं जेन्ना जवळ जवळ 2003 नंतर शुगर फॅक्टरी लॉसान पडपाक लागली 100 कोटीचे लॉस ऑलमोस्ट हे गेल्ले 10-15 वर्सां जाले कोणी तेजे रिझन काडला ते पयशे खंय घातल्या कोणा खातीर घातल्या खंय फ्रॉड जाला कितें जालां हाजे कोण विचार केला हो सगळो घोळ तुमी हाडटा आनी लास्टाक शेतकऱ्यांच्या माथ्यार मारता हें म्हाजें डायरेक्ट स्पश्टीकरण सांगपाचें सांगा शुगर फॅक्टरी लॉसां वचता म्हण नाका लॉसांक घालपाक कोण तरी ताका जबाबदार आसा हेजेर कोण तरी विचार करचो आजून कोणी विचार करूं ना आनी ताका लागून शुगरकेन फॅक्टरी हांगा परत रिस्टार्ट जावपाक जाय आनी ती जावपा खातीर मंत्र्यान गेलो सगळो प्रयत्न करचो हें म्हाजें ठाम मत आसा स्पीकर सर उलयता स्पीकर सर ताजो कन्सर्न बरोबर आसा आमदार बाब प्रसाद गांवकर स्वता शुगरकेन लायता ही इज अ फार्मर तेचो आनी ताज्या मतदारसंघान खूब फार्मर आसा ताजो कन्सर्न बरोबर आसा आमी डायरेक्टली तेजो लॉस जो आहा पळय न्ही शेतकऱ्याच्या माथ्यार मारिना हांव पयलींच सांगता हांवें सांगलें इट इज टोटल लॉस एन्टायर लॉस तो कदाचीत म्हणजे थंय तो एडमिनिस्ट्रेशन पासून सगळें येयले मागीर तुमकां हांव जस्ट कळपा खातीर सांगता हांवें थंय जेन्ना चवकशी केली उसाची गाडी येयनासतरूच गाड्यो येयल्या म्हणजे आपल्यो 3 गाडयो लाय आनी तेजे पास दिले वयता ताका म्हणजे 3 गाडयांचे पयशे फुकटूच वयता हेंय जाता थंयसर आतां तितून इनवॉल्व सगळेंच आहा हे हांवें हे थोडक्यातले सांगले तुका 1 गाडी येयली जाल्यार 3 गाडयो येयले हे म्हणजे 3 गाडयांचे पयशे आमी फुकट दिता अशेंय जायत गेलें लॉस वाडत गेला तो असो गेला ऑटोमॅटिकली सबसिडी वाडली थंयसर सगळे म्हणून सांगता तुका एक्शन घेवपा न्ही हे आतां न्ही 25 कोटी रुपया दर वर्साक घालता म्हटलें न्ही तुका आतां कारखान्याचे हांव अरे हे सगळे कशें आसा सांगता तुका आयक हांव तुका वाय कांट वी टेक प्रिवियस एक्शन ऑल्सो टेक एक्शन हे सगळ्यो गजाली तेंच्या कडेन जेन्ना डिटेलान गेले तेचो लॉस कित्याक सोदपाक तेन्ना तेंच्यानी ह्यो सगळ्यो गजाली फाटल्या दिसांनी जायत गेल्ल्यो आसा कितलीशीच वर्सां जाल्या म्हणून एनी हांव तुका एक सांगता तेजेर हांव आतां तुका एकूच सांगता पळय लॉसीस जाले आनी कितें लॉसीस जाले यू टेक एक्शन स्पीकर सर वॉट इज हॅपन यू आर मेकिंग अ स्टेटमेंट हियर दॅट समबडी एल्स इज रॉबिंग टुडे ही इज सेइंग दोज प्रिवियस फेलोज हॅव रॉब्ड ही इज कंटिन्यूइंग व्हेन यू आर टॉकिंग हियर समबडी इज रॉबिंग देयर हाज्या फुड्यांनी चोरपाक दिना कोणाचेरी तर एक्शन घे हेच सांगता मरे हाज्या फुडें आनी स्टेटीक अशा पद्दतीचो लॉस जो आहा पळय जावप तेजेर सोल्युशन कितें तरी परमनंट सोल्युशन एखादी आमी त्या फार्मरां कडेन उलयला तांच्यांनी आपली रिप्रेजेंटेशन जी आहा ती दिल्या परत एकदा तांकांच विश्वासान घेवन सगळ्या फार्मरांक विश्वासान घेवन शुगर फॅक्टरीचो निर्णय जो आसा हो जातलो तुमी जो फॉरेस्टाचो विशय जो मांडलो म्हणजे म्हाका दिसता जो क्लिनींग करप आनी हेचो विशय तुमी म्हटलो तो करप अत्यंत गरजेचो आसा म्हाका खबर आसा सुल्ला विलेज हय अंडरग्रोथ थीक प्लांटेशन आसा ते अंडरग्रोथ जाल्ले आसा तो आमी कन्सिडरेशनान घेता स्पीकर सर हांव आनी एक गजाल मुद्दामून सांगता वीच इज एन स्टेटीक नॅशनल अवॉर्ड इन द कॅटेगरी ऑफ द बेस्ट स्टेट एडवेंचर टुरिजम इन 2017-18 हो अवॉर्ड मेळ्ळो एडवेंचर टुरिजमचो ताजोय कोणी उल्लेख करूं ना ताजो आमी करप गरजेचो आशिल्लो आनी द सेम टायम
It is a best destination leadership award 2019 by Whitki at New Delhi. अशे टुरिजमातले दोन अवॉर्ड म्हणजे टुरिजम स्लोडाऊन आणि हे जरी सगळे असले दोन अवॉर्ड आमकां टुरिजमांक मेळ्ळे ओके हे आम्ही एप्रिसिएट करप अत्यंत गरजेचे आशिल्ले म्हणजे ॲडवेंचर टुरिजम आम्ही जर पळयत जाल्यार गोंयांत मयम लेक हांगासर सुरू जाल्ले ओके बंजी जंपींग हाज्या सारकिल्ल्यो अश्यो वेगवेगळ्यो गजाली राज्यांत फाटल्या 10 महिन्याच्या कार्यकाळांत मुख्यमंत्री ह्या नात्यान हांव वेगवेगळ्यो गजाली करपाक पावल्यो बट तुमी तरी सुद्दां म्हणजे तुमी दिल्ले 59 अमेंडमेंट जे आसा हे रिलेटेड टू कदाचीत फाटल्या हे 15 वर्साचे 20 वर्साचे प्रॉब्लेम आसतले जितके सोडप शक्य आसा तितके प्रॉब्लेम्स तितके सोडोवपाचो प्रयत्न हांव आनी म्हाज्या बरोबर सगळे म्हाजे कॅबिनेट कलीग हांच्यानी फाटल्या 10 महिन्यांक कंटिन्युअसली वी आर मेकींग एफर्ट्स ओके ते रिझॉल्व करपाचो स्पीकर सर आमी प्रयत्न करता आणि त्याकाच लागून माननीय सगळ्या सभासदांक माझी रिक्वेस्ट असा की उरलेल्या कार्यकाळात आम्ही हे सगळे प्रॉब्लेम्स उरलेले तुमचे सॉल्व करता हे कन्सिडर करून तुम्ही हे दिले कट मोशन जे असा हे कट अमेंडमेंट ओके हे अमेंडमेंट असा ते अमेंडमेंट तुम्ही फाटी घेऊचे ओके आणि राज्यपालाच्या अभिभाषणाक तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करतो म्हाका दिसता पहिले फावटी आमकां बरे म्हणजे फाटली आमची राज्यपाल बरी आशिल्ली हे फावटीचे राज्यपाल बरे आसा भारतीय जनता पार्टीच्या सरकारान म्हणजे प्रत्येक फावटी राज्यपाल हे लोकांचे आयकपी असतात लोकांक समजून घेता लोकां मदीं वयता नाजाल्यार थोडे राज्यपाल असले बरी सरकार चलयता ती उडोवनूय बी गेल्ले अशें हांव तेजेर वतना हांवें फर्स्ट म्हटलें तुमकां राज्यपाल गेले जाल्यार केन्नाय मेळटा ओके ते आयज लोहिया मैदानाचेर गेले म्हणून सांगले आनी खंयसर गेले ते सगळी कडेन वता हांव ते फक्त इतकेच म्हणणे आहा की आमच्या राज्यपालांक त्या खातीर म्हणजे आमच्या राज्यपालांक केल्ल्या अभिभाषणांक तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करचो ओके अशें हांव तुमचे कडेन सगळ्यां कडेन मागता आनी म्हाजे भाशण सोपयता देव बरें करूं आय वील नाव पोट द अमेंडमेंट फ्रॉम 1 to 38 लिस्टेड एट लिस्ट नंबर 1 and 1 to 21 listed at list number 2 to the motion of thanks to the vote of the house. Those in favor may say aye. Those against may say no. The noes have it, The amendments from 1 to 21 listed at list number 1 and 1 to 8 listed at list number 2 to the motion of thanks to the address of the governor are negative. I will now put the motions of thanks to the address of the governor to the vote of the house. Those in favor may say aye. Those against may say no. The ayes have it. The motion of thanks to the address of the governor is adopted. Yeah. Just one minute. Other opposition leader mhatlele ki house samman zale asna ke chalu astana no minister should go to the press like that. Maka ani mhanje lakshan yeta ki ज्यो आमच्यो हाऊस जे आसा आमच्यो स्टँडींग कमिटी ज्यो आसा ते चॅरमॅन किंवा मेंबर जे आसात हे मिटींग झाल्या उपरांत प्रेसाक वयता तशें ना वयचे न्ही ही तांकां शिटकावणी कित्याक अनलेस ओर अंटील ही प्रोड्यूस द रिपोर्ट ऑन द टेबल ऑफ द हाऊस ही शूड नॉट गो टू द प्रेस फाल्यां कितें सभापतीन फाल्यां एक्शन घेतली हे जावपाक नाका म्हणून तांकां तर शिटकावणी हेज्या फुडें अशें करचें न्ही एज देर इज नो बिजनेस बिफोर द हाऊस इज अर्जंट टील थर्सडे 6 February 2020 at 11:30 a.m.